नंदुरबार शहरात डंपर आणि ॲपे रिक्षाचा भीषण अपघातात आरपीएफ जवानांसह दोन ठार झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर अवजड वाहनं उभे करून पार्किंग लाईट सुरू न केल्याने मागून आलेल्या ॲपे रिक्षाने धडक दिल्याने सदर अपघात नंदुरबार शहरातील भोणे फाट्याजवळ रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडला आहे. नंदुरबार पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भोणे फाटा हॉटेल गौरव पॅलेसजवळ डंपर क्रमांक MH 41C 54 98 यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जीवितास धोका निर्माण होईल व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनाचे पार्किंग लाईटचा वापर न करता डंपर चालकाने वाहन उभे केल्याने याच परिसरातून आलेल्या एका ॲपे रिक्षा क्रमांक MH 18 83 51 डंपरला मागून धडक दिली. या अपघातात आरपीएफ जवान चरणसिंग गावित वय 49 राहणार मंजुळा विहार दुधाळे शिवार नंदुरबार व प्रवीण अंबालाल परदेसी वय 38 यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. अपघातात ॲपे रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृत आरपीएफ जवान चरणसिंग गावित दोंडायचा येथे नोकरीला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.